नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील कोणत्या सर्वात सुंदर महिला राजकारणी आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्या महिला नेत्याचा यामध्ये समावेश होतोय. नुसरत जहा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि राजकारणी आहे. नुसरत या बंगाली चित्रपट सृष्टीतून येतात. 2019 त्या राजकारणात आल्या. त्यांनी तृणमूल काँग्रेसकडून बशीर हाटमधून निवडणूक लढवली. नुसरत जहा यांनी 2019 निखिल जैनसोबत लग्नगाठ बांधलेली आहे. दुसरी सुंदर महिला राजकारणी आहे दिव्या स्पंदना. अतिशय सुंदर दिव्या स्पंदना सिरेसृष्टीत राम्या या नावाने ओळखल्या जाते. ती दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपटांसह तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. राम्या यांनी 2013 कर्नाटकातील मांड्या मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केलेला आहे. या दोन राजकारण्याबद्दल तुमचं मत नक्की कमेंट करा. तिसरी सर्वात सुंदर महिला राजकारणी अलका लांबा. आपल्या अशा राजकारणी आहेत ज्या आपल्या सौंदर्यासाठीही ओळखल्या जातात. वयाच्या 19 त्यांनी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियामध्ये NSUI प्रवेश केला. त्या काँग्रेसमध्ये 20 अधिक काळ होत्या. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि 2015 चांदनी चौकातून दिल्ली विधानसभेवर त्या निवडून आल्या. त्यानंतर पुढच्या सुंदर महिला राजकारणी आहेत अंगुरलता डेका. या एक मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. त्यांनी प्रामुख्याने बंगाली आणि आसामी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या सुंदर नेत्या आहेत. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील करतात. 2016 त्या आसाममधील बतद्रोब्बा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. त्यानंतर डिंपल यादव. नेहमी साड्यांमध्ये दिसणारी डिंपल यादव एक सुंदर आणि ग्लॅमरस राजकारणी आहे. त्या कन्नौजमधून 2 समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. एका राजकीय घराण्यातील आहेत त्या. त्यांचे पती अखिलेश यादव आणि सासरे मुलायमसिंग यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर पुढची सुंदर महिला राजकारणी आहे गुलपनाग. गुलपनाग यांनी 2003 धूप या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी अनेक चित्रपट आणि TV मालिकांमध्ये काम केलेलं आहे. 2003 त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून चंदीगडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. गुलपनाग या ब्युटी क्वीन आणि उत्तम भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर महिला राजकारणी प्रणिती शिंदे. महाराष्ट्र विधानसभेत त्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून 3 निवडून आलेल्या होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आहेत. त्याचबरोबर 2024 त्या आता खासदार झालेल्या आहेत. प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत आणि या यादीमध्ये सुंदर राजकीय महिला नेत्यांच्या यादीमध्ये त्यांचा देखील नंबर लागतो. कोणत्या सुंदर महिला राजकारणी नेत्यांना आपण या यादीमधून वगळलेलं आहे किंवा आमच्याकडून राहिलेलं आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ वाचण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अर्ज घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.